नमस्कार, मी प्रीती देशपांडे दिनमान न्यूजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. कोणी काहीही म्हणो, महाविकास आघाडीच्या सरकारला धोका नाही, उपमुख्यमंत्री अजित पवार. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना, विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर. तीर्थक्षेत्र देहू बीज सोहळ्यावर कोरोना व्हायरसचे संकट. आणि पिंपरी चिंचवड महापालिकेचे एस बँकेत अडकले 800 कोटी रुपये, याला जबाबदार कोण? आता बातम्या सविस्तराने. राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जोपर्यंत पाठबळ आहे तोपर्यंत महाविकास आघाडीच्या सरकारला धोका नाही, असं स्पष्ट मत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलंय. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भाजपाचे अनेक नेते हे महाविकास आघाडीचे सरकार टिकणार नाही अशी टीका करत आहेत, परंतु प्रत्यक्षात मात्र हे सरकार आपलं एक पाऊल पुढे रोवत पुढे जात असल्याचं दिसतंय. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा महाराष्ट्राला सांगतो असं म्हणत जोपर्यंत राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचं पाठबळ आहे तोपर्यंत या कोणताही धोका नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडीचे सरकार राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस हे व्यवस्थित काम करत आहे, कोणी काय म्हटलंय त्याच्याशी काही देणं घेणं नाही, असं अजित पवार यांनी म्हटलंय. तुम्ही कुणी काय म्हणलं आम्हाला काही त्याच्याशी घेणं देणं नाही आहे. महाविकास आघाडीचं सरकार शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं व्यवस्थित काम करत आहे. आणि कुणीही काही म्हटलं तर मी पुन्हा महाराष्ट्राला सांगेन, उद्धवजी ठाकरे, शरदराव पवार आणि सोनिया गांधी यांचं पाठबळ जोपर्यंत आहे तोपर्यंत ह्या सरकारला काहीही कुठलाही धोका नाही. जगभरात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण केवळ 2.5 ते 3% असून या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे. विभागीय आयुक्त डॉ म्हैसेकर म्हणाले, केंद्र सरकारच्या निर्देशानुसार मुंबई, पुणे, नागपूरसह देशातील 23 विमानतळासह परदेशातून येणाऱ्या प्रवाशांचे स्कॅनिंग करण्यात येणार आहे. या स्कॅनिंगमध्ये आढळलेल्या संशयित रुग्णांना विलगीकरण कक्षामध्ये भरती करण्याची सुविधा पुण्यातील नायडू रुग्णालयात करण्यात आली आहे. पूर्ण जगात जो काही कोरोना व्हायरसचा प्रसार झाला आहे, भारतामध्ये सुद्धा आज सकाळपर्यंत साधारण 31 केसेस डिटेक्ट झालेल्या आहेत. सुदैवाने या क्षणापर्यंत महाराष्ट्रामध्ये कुठलीही केस झालेली नाही, परंतु याच्या बाबतीत लोकांमध्ये गैरसमज किंवा भीती निर्माण होऊ नये या बाबतीमध्ये मी आपल्यामार्फत आवाहन करू इच्छितो की अशी कुठचीही भीती बाळगायची गरज नाही, पण दक्षता मात्र बाळगावी लागेल, काही प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्या लागतील. आणि त्या सर्व जनतेने जर का घेतल्या, जसं की दिवसातनं 3-4 हात साबणाने धुणे, प्रॉपरली धुणे, नुसता तळवे हात धुवून चालणार नाही, गर्दीची ठिकाणं टाळणे, हाताचा नाक, तोंड आणि डोळ्यांना स्पर्श टाळणे, या जर का छोट्या छोट्या प्रिकॉशन्स जर का आपण घेतल्या तर आपण या संसर्गापासून दूर राहू शकतो. कोणालाही N95 मास्क वापरायची गरज नाही. N95 मास्क फक्त डॉक्टर्स, पेशंट आणि त्याला मदत करणारा जो काही नर्सिंग स्टाफ आहे त्यांच्यासाठी आवश्यक आहे. प्रशासनामार्फत या जिल्ह्यामध्ये जे काही 332 पॅसेंजर्स वेगवेगळ्या देशातून आलेले त्यांच्या बाबतीमध्ये आपण केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे त्यांच्यावर वॉच ठेवून आहोत. त्यापैकी जवळजवळ 180 जणांच्या बाबतीमध्ये त्यांचा इन्क्युबेशन पिरियड संपलेला असल्यामुळं ते वॉचमध्ये नाहीत, त्यांना अजून ॲडिशनल 14 दिवस फक्त त्यांच्याकडनं आपण फीडबॅक घेत असतो. उर्वरित अजूनही अंडर सर्व्हेलन्स आहेत किंवा अंडर वॉच आहेत त्यांच्या घरी. एकंदर 85 पेशंट म्हणण्यापेक्षा ज्यांना असं वाटलं की आपल्याला कदाचित असू शकतो असे नायडूमध्ये आपल्याकडे आले होते, त्यापैकी 82 जणांचं टेस्ट निगेटिव्ह आल्यामुळं आपण त्यांना घरी पाठवलेलं आहे. 3 जणं आज तिथे आहेत, मी आज जाऊन आलेलो आहे.
या तीन जणांचे रिपोर्ट आज आल्यानंतर तेही घरी जाऊ शकतील इफ त्यांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आले. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी सोडून आज मितीस आपण दुसऱ्या कोणाकडनंच हे सॅम्पलिंग करत नाही आहे. ज्या काही इंटरनॅशनल फ्लाईट्स पुण्याला येत आहेत एका आठवड्यामध्ये 10, त्या सर्व फ्लाईट्सवर आपण वॉच ठेवतो आहोत. तिथं स्क्रीनिंग सर्व पॅसेंजर्सचं केलं जात आहे. त्याच्यासाठी मेडिकल टीम्स तिथं उपलब्ध आहेत. तिथे कोणीही सस्पेक्टेड पेशंट वाटला तर त्याला डायरेक्ट आयसोलेशन वॉर्डला न्यायची आपण प्रोव्हिजन ठेवलेली आहे. देशामध्ये एकमेव संस्था आहे ज्या ठिकाणी याची तपासणी होऊन सिद्ध होतो की हा कोरोना व्हायरस आहे. बेसिकली तुम्हाला खासगी रुग्णालय किंवा कुठला शासकीय रुग्णालय किंवा कोणीही म्हणजे कुठलाही वैद्यकीय चिकित्सकाने सांगितलं की या माणसाला कोरोना व्हायरस आहे आपल्याला अजिबात त्याच्यावर विश्वास करता येणार नाही. तो मतलब खोटी असणार आहे रिपोर्ट. केवळ आणि केवळ एनआयव्ही मार्फतच सिद्ध होतो की कुठे किती पेशंट्स आहेत. बेसिकली आम्ही यासाठी आपल्याला इथे इन्व्हाइट केला की जे लोकांमध्ये कारण नसताना जे खूप मोठ्या प्रकारचं एक काही चिंता व्यापलेली आहे लोकांच्या मनात हे दूर व्हावी. यांचा प्रश्न असा आहे की मीटचं कंझम्पशन म्हणजे लोकांचं हे झालेलं आहे थोडंसं रिड्यूस झालेलं आहे. त्याच्यावर 10 दिवस पूर्वी इथे पशुसंवर्धन आयुक्त महोदयाने सुद्धा प्रेस घेऊन अस्पष्ट सांगितले होते की चिकनमध्ये किंवा कुठल्याही मीटमध्ये याचा काही इश्यू नाही आहे. पण कसं आहे की हे मात्र थोडासा संभ्रम होतो आणि लोकांमध्ये चर्चा होत असते म्हणून याचा एक निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे. अजिबात आमचा जो एक दैनंदिन जीवन आहे जसा प्रतीने आम्ही जीवन जगतो याच्यावर कुठलाही प्रकारचा एक ऍडव्हर्स इम्पॅक्ट होऊ आपण असं अजिबात होण्याची गरज नाही आहे. इश्यूज काय आहे की कोरोना व्हायरस आणि बाकी जो आपला फ्लू वगैरे आहे त्याच्यामध्ये एकच मोठा फरक आहे की कोरोना व्हायरसमध्ये बेसिकली ट्रान्समिशन किंवा आपला हा जो म्हणतो इन्फेक्शन स्पीड खूप जास्त आहे. बेसिकली हाच मेन फिअर आहे जसं की सरांनी सुरुवातीला सांगितलं. याच्यामुळे आमचा ध्येय असा आहे की कुठलाही परिस्थितीमध्ये समजा की एकही पेशंट जर सापडला महाराष्ट्रामध्ये तर सर्व ठिकाणी काळजी घेऊन आम्हाला त्याच्यापुढे काही होऊ नये हाच मेन आहे. म्हणून आम्ही सांगतो की पर्सनल हायजीन हा मेन आपला फोकस आहे. आणि मला वाटतं की इंडियामध्ये पर्सनल हायजीनमध्ये लोक काळजी घेतात मात्र कम्युनिटी हायजीनवर दुर्लक्ष होतो. म्हणजे एक अननोन ग्रुप म्हणजे एक सोशल कॉंग्रिगेशन आपल्याला अजिबात घ्यायचं नाही. त्याच्यावर बॅनच करावं लागेल त्याचा आदेश मी नक्कीच देणार आहे. दुसरा असा आहे की बाकी जो काही यात्रा आहे मेळावा आहे ते सुद्धा आम्ही डिस्करेज करणार आहे. कारण या पिरियडमध्ये जोपर्यंत हे फिअर पूर्णपणे जात नाही सगळे यात्रा मेळावा आम्ही पूर्णपणे डिस्करेज करणार. देशभरात कोरोना व्हायरसचा हाहाकार सुरू आहे. अशातच प्रशासन देखील गर्दीच्या ठिकाणी आणि एकत्र येऊ नये असं आवाहन केलं जात आहे. अशात तीर्थक्षेत्र देहू येते जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळा असल्याने त्यावर कोरोना व्हायरसचे संकट आहे. त्यानिमित्तानं नियोजन देखील केलं जात आहे. पिंपरी चिंचवडच्या संत तुकाराम महाराज यांच्या जन्मभूमी देहू येथे येत्या बुधवारी तुकाराम बीज सोहळा पार पडणार आहे. तेव्हा लाखो वारकरी संत तुकोबांच्या चरणी माथा टेकवायला पोहोचतील. पण या सोहळ्यावर कोरोना व्हायरसचं सावट आहे. त्याच अनुषंगाने मंदिर परिसर दर 2 तासाला स्वच्छ करतायत तर खासगी वैद्यकीय संस्था वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास पुढे सरसावू लागलेत. आधार हॉस्पिटल देहू रोड आणि देहू आरोग्य विभागाने आज एकादशी निमित्त आलेल्या हजारो भाविक भक्तांच्या आरोग्याची तपासणी करून त्यांना सर्दी पडसे आहेत त्या वारकऱ्यांना मास्क वाटलेत. दर्शन झालं इथे मोठ्या संख्येने जन वारकरी संप्रदाय आज दर्शनाला आले आहेत आणि सर्वजण आपली स्वतःची जबाबदारी स्वतः घेत आहेत. कोरोना व्हायरसचा जो आहे सर्वांना भीती आहे पण आज देवाच्या दर्शनानिमित्त सगळेजण येत आहेत. देवाच्या चरणी हीच प्रार्थना आहे की असे काय आजार आणि रोगराई पसरू नये आणि लोकांचं कल्याण व्हावं आणि विश्वाचं कल्याण व्हावं हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना आहे. कोरोना व्हायरसचा सध्या आपल्या भारतामध्ये प्रादुर्भाव होताना दिसत आहे. सध्या इथे जी आपला वारकरी संप्रदाय जमा झाला आहे त्यांनी गर्दीच्या ठिकाणी काय काय काळजी घ्यावी यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. त्याप्रमाणे आपल्या रुटीन जीवन आयुष्यामध्ये किती काय 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 काळजी घेतली पाहिजे हातांची स्वच्छता ठेवणं गर्दी टाळणं व संतुलित आहार घेणं व इतर ज्या गोष्टी आहेत की आपल्या इम्युनिटी वाढण्यासाठी ज्या गोष्टी आहेत त्यासाठी आम्ही लोकांना गायडन्स करत आहोत. सध्या कोरोना व्हायरस जे आहे तर हा कोरोना जातीतला एक व्हायरस आहे आणि याचा प्रादुर्भाव हा शक्यतो ज्यांची इम्युनिटी कमी आहे गरोदर स्त्रिया अथवा किंवा लहान मुलं ज्यांची इम्युनिटी कमी आहे अशा लोकांना होण्याची शक्यता जास्त असते. आरबीआयने येस बँकेवर निर्बंध लादल्याचा परिणाम पिंपरी चिंचवड महापालिकेवर बघायला मिळतोय.
एस बँकेमध्ये पिंपरी महापालिकेच्या तब्बल 800 कोटी रुपये अडकलेत, त्यामुळे महापालिकेला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे ह्या मुद्द्यावरून मोठं राजकारण तापलंय. पिंपरी चिंचवडमध्ये एस बँकेमधल्या पैशावरून राजकारण चांगलेच तापलंय. महापालिकेमध्ये भाजप सत्तेत आल्यानंतर महापालिकेत दैनंदिन संचलनाचे पैसे एस बँकेत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यानुसार ऑगस्ट 2018 महापालिकेचे तब्बल 1000 कोटी रुपये एस बँकेत होते. त्यातले काही पैसे पालिकेने काढून घेतले, त्यानंतर व्याज भरून महापालिकेच्या तब्बल 983 कोटी रुपये एस बँकेत आहेत. भाजपचे राष्ट्रीय बँकेला कर संचलनाचे काम खासगी बँकेला दिले आणि करदात्या नागरिकांचे पैसे संकटात टाकल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. एस बँकेत पैसे ठेवण्याचा निर्णय का घेतला याची चौकशी व्हावी अशी मागणी आता विरोधकांनी केली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ऑगस्ट 2018 जवळजवळ 1000 कोटीच्या ठेवी एस बँकेत ठेवण्यात आल्या. भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यानंतर लगेच दीड वर्षात हा निर्णय भारतीय जनता पार्टीने का घेतला, खरं तर हा प्रश्न आज सर्व नागरिकांसमोर आहे. आजच्या दिवशी कमीत कमी 151.16 व्याज अशा सर्व मिळून 983 कोटीच्या ठेवी एस बँकेत आहेत. आता आज माहिती घेतल्यानंतर असं समजलं की काल 425 कोटीच्या ठेवी परत द्याव्यात असं पत्र महानगरपालिकेने येस बँकेला दिलं आहे. पुण्यासारख्या महानगरपालिकेने एक महिन्यापूर्वी आपल्या सर्व ठेवी काढून घेतल्या. कुठेतरी करदात्या नागरिकांची फसवणूक भारतीय जनता पार्टीने ह्या महापालिकेतल्या ठेवी येस बँकेत एका प्रायव्हेट येस बँकेत ठेवून केलेले या ठिकाणी आज दिसून येते. म्हणजे कुठेतरी आपलं शहर आपल्या हातात दिल्यानंतर येस बँकेसारख्या प्रायव्हेट बँकेत पैसे ठेवून ह्या करदात्या नागरिकांवर संकट ह्या भारतीय जनता पार्टीने ह्या पिंपरी चिंचवड शहराच्या नागरिकांवर आणलेलं ह्या ठिकाणी आज दिसतंय. भाजपने मात्र विरोधकांचे आरोप फेटाळले आहेत. खरं म्हणजे भारतीय जनता पार्टी ही पैशाचा महानगरपालिकेच्या पैशावरती तंतोतंत त्याला कशा पद्धतीने व्याज मिळेल याच्यासाठी काम करते. आता विरोधकांचं कामच आहे आम्ही जास्तीचं त्या माध्यमातून व्याज मिळावं किंवा आता हे पैसे सुरक्षित नाही असं काहीतरी वेगळ्या पद्धतीने सांगतायत. परंतु आजही बघितलं तर त्या खात्यावरून व्यवहार होत आहेत. RBI संदर्भामध्ये आणि आपलं अर्थमंत्र्यांच्या बरोबर अर्थमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं कुठल्याही प्रकारे त्या बँकेमध्ये आपल्याला धोका नाही आणि आमचे पैसे जे आहेत ते सुरक्षित त्या बँकेमध्ये आहेत अजूनही. तर दुसरीकडे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ही एस बँकेत पैसे ठेवण्याचा निर्णय योग्य होता असं म्हटलंय. पैसे सुरक्षित असल्याचं स्पष्टीकरणही त्यांनी दिलंय. येस बँकेच्या माध्यमातून महानगरपालिकेची जी काही कर प्रणालीची जी वसुली होती किंवा ऑनलाईन बँकिंग जे होतं त्याचा संपूर्ण करारनामा हा येस बँकेसोबत करण्यात आलेला होता. त्यामुळे येस बँकेच्या मार्फत सगळी जी कॉर्पोरेशनची जी आवक होती ती सगळी आपल्याकडे येत होती. मात्र रितसर पद्धतीनं आपण आलेले पैसे हे आपल्या इतर ठेवींच्या माध्यमातून आपण अन्य बँकांमध्ये जो ज्या वेळेला जो योग्य रेट असतो सर्वाधिक रेट ज्या बँकेकडनं मिळतो त्या ठिकाणी आपण बँकेमध्ये आपल्या ठेवी ठेवत असतो. त्यामुळे घाबरण्यासारखं कुठलंच कारण नाही. आपल्या साधारणतः 700 ते 800 कोटीपर्यंतच्या ठेवी आज येस बँकेमध्ये असतील. त्याच्यादेखील काही आपण बिलं हे रितसर स्वरूपामध्ये लावलेली आहेत. सध्या RBI येस बँकेवरतील व्यवहारांवरती निर्बंध आलेले आहेत. या संदर्भामध्ये RBI पुढील कारवाईच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन मागवण्यात येत आहे. मात्र आपल्या मोठ्या प्रमाणातील ठेवी ह्या वेगवेगळ्या बँकांमध्ये वेगवेगळ्या प्रमाणामध्ये सुरक्षित पद्धतीनं ठेवलेल्या आहेत. त्यामुळे सध्या कुठल्याही प्रकारच्या कारभारावरती अडचण महानगरपालिकेसमोर नाही. आपण आपल्या वेगवेगळ्या ठेवी स्वरूपामध्ये पेक्षाही आपण सगळं जे काही आपली वसुली असते ती येस बँकेच्या माध्यमातून होत असते आणि त्यामुळे जसजसे आपल्याकडे निधी येतील तसतसे आपण वेगवेगळ्या बँकांचे रेट्स मागून त्याच्यानुसार आपण वेगवेगळ्या ठिकाणी ठेवी ठेवत असतो आणि ज्या ज्या वेळेला आपल्याला निधीची आवश्यकता असते त्याप्रमाणे आपण निधी त्या बँकांमधनं काढत असतो. त्याप्रमाणे आत्ता मार्च एंड जवळ आलेला आहे आणि आता मोठ्या प्रमाणामध्ये बिलिंग देखील जोरात सुरू आहे आणि त्यामुळे आपली ठेवींची पेक्षाही आपल्या अकाउंटमधनं पेमेंटची प्रक्रिया आत्ता सुरू आहे. गेल्या काही दिवसात देखील मोठ्या प्रमाणामध्ये पेमेंट्स आपण लावलेली आहेत आणि त्यामुळे हा निधी खर्च होणंच अपेक्षित आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्या ज्या काही ठेवी अन्य ठिकाणी जे आवश्यक नसलेला तात्काळ आवश्यक नसलेला जो निधी आहे तो अन्य बँकांमध्ये देखील सुमारे 4000 जास्त कोटीचा आज सुरक्षा ठेवी आपण ठेवलेल्या आहेत. त्यामुळे अडचणीची कुठली समस्या याच्यामध्ये दिसून येत नाही.
एकूणच काय तर एस बँकेत पैसे ठेवण्याच्या मुद्द्यावरून पिंपरी चिंचवड मधले राजकारण चांगलेच तापले. त्यातून काय साध्य होणार हा प्रश्न असला तरी किमान करदात्या नागरिकांचे पैसे बुडू नयेत हीच अपेक्षा. मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. आता घेऊया एक छोटीशी विश्रांती. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच सोशल मीडियावर गाठलाय 42,91,800 पेक्षा जास्त व्ह्युअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट प्रेक्षकांचा. प्रत्येक बातमीत मिळेल अचूकता आणि सत्यता. म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमी ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा स्वागत. पिंपरी चिंचवड महापालिकेचे 800 कोटी रुपये एस बँकेत अडकलेले असताना याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होतोय. तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मला यात लक्ष घालावं लागणार असं म्हणत भाजप सत्ताधाऱ्यांना टीकास्त्र सोडलंय. एस बँकेवर RBI ने टाकलेल्या निर्बंधानुसार देशभरात एस बँकेच्या बाहेर गर्दी पाहायला मिळते. अशातच श्रीमंत महापालिका म्हणजेच पिंपरी चिंचवड महापालिकेचे सुमारे 800 ते 900 कोटी रुपये एस बँकेत अडकलेत. त्यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत भाजप सत्ताधाऱ्यांना ताशेरे ओढले आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या परिसरातल्या नागरिकांच्या एक गोष्ट लक्षात आली नाही. मी अक्षरशः त्या सगळ्या परिसराचा विकास माझ्या सहकाऱ्यांना घेऊन इतका चांगल्या पद्धतीने केला. 20 वर्ष लोक मला तिथं पाठबळ देत होती, परंतु नरेंद्र मोदी साहेबांची लाट देशपातळीवर आली काय, आमच्यातले काही लोक तिकडे गेले काय, आणि आता 5 वर्ष पण नाही झाली, 2.5-3 वर्षात काय अवस्था आहे तिथं, कशा पद्धतीनं भ्रष्टाचार चाललेला आहे. तिथं राष्ट्रीयकृत बँकांमधले पैसे काढून खाजगी बँकांमध्ये पैसे ठेवायचं काही कारण नव्हतं. जनतेचा पैसा आहे, जनतेचा पैसा असा ठेवून उद्या त्याला जर एखादी बँक खाजगी अडचणीत आली तर पैसे कोण भरून देणार आहे. आत्ताचे जे कोणी तिथं महानगरपालिका चालवतात त्यांची जबाबदारी आहे, आणि तिथं कुणाचाही कुणावर वचक राहिलेला नाही. पुणे महापालिकेच्या जवळ असणाऱ्या UEI ग्लोबल या हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुणे अग्निशमन दलाच्या कसबा अग्निशमन केंद्राचे अधिकारी आणि जवानांकडून अग्निशमन दलाविषयी माहिती आणि आग नियंत्रण आणि आपत्ती निवारण या विषयाची प्रात्यक्षिके देण्यात आली आहे. यावेळी कसबा अग्निशमन केंद्राचे अधिकारी श्री सुनील नाईक नवरे यांनी विद्यार्थ्यांना एखादी आगीची घटना कोणत्या ठिकाणी घडली तर त्याला कसे सामोरे जायचे आणि त्या परिस्थितीचा कसा मुकाबला करायचा याबद्दल सविस्तरपणे माहिती देण्यात आली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी अशा प्रकारचे अग्निशमन विषयक प्रशिक्षण घेऊन जागरूक झाले पाहिजेत, त्यामुळे एखाद्या ठिकाणी घडलेली आगीची घटना तात्काळ नियंत्रण मिळवता येईल असे यावेळी श्री नाईक नवरे यांनी सांगितले. काल रात्री 8:15 सुमारास लाईफलाईन हॉस्पिटल जवळ असलेल्या गणराज एंटरप्राइजेस वाघोली या कंपनीला आग लागली होती. कंपनीमध्ये नटबोल्ट व स्क्रू बनवित होते. प्रोडक्शन बनवण्यासाठी ऑइल लागत असल्याने आगीची मोठ्या प्रमाणात भडका घेतला. PMRDA नांदेड सिटी अग्निशमन दलाचे शर्तीच्या प्रयत्नानंतर अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. ओंकार इंगवले, फायरमन प्रसाद जिवडे, पंकज माळी, महेश घटमाळ, विलास घोडे, घटनास्थळी कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. सध्याच्या डिजिटल युगात लग्न जुळवण्याची पारंपरिक पद्धतही ऑनलाईन झाली आहे. लग्न जमवण्याच्या जुन्या पद्धतीमध्ये मध्यस्थी असायचा, मात्र ऑनलाईन पद्धतीत मध्यस्थाची जागा हिरावली आहे. मात्र ही ऑनलाईन लग्न जमवण्याची पद्धत किती धोकादायक असू शकते याचा प्रत्यय पिंपरी चिंचवड येथील एका तरुणीला आलाय. जीवनसाथी मॅट्रिमोनियल साईटवरून ओळख तसेच मैत्री वाढून 31 वर्षीय युवकाने 27 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना रावेत येथे घडली आहे. लग्नाचे आमिष दाखवून 27 वर्षीय तरुणी वेगवेगळ्या प्रकारे भूलथापा देत आदित्य चोबे या तरुणाने महिलेचा लैंगिक अत्याचार केलाय. आरोपी हा IT सेक्टरमधील कार्यरत असून मॅट्रिमोनियल या लग्न जुळणाऱ्या ऑनलाईन संकेतस्थळावर दोघांची काही महिन्यापूर्वी ओळख झाली, परंतु महिलेवरील लैंगिक अत्याचारानंतर आदित्यने लग्नास नकार दिल्याने महिलेने तात्काळ रावेत पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी आरोपी आदित्य चोबे यास ताब्यात घेतले असून न्यायालयाने त्याला 4 दिवसाची कोठडी सुनावली आहे. घटनेचा अधिक तपास रावेत पोलीस करत आहेत. दिनांक 1-3-1 तारखेला प्राजक्ता केदार नावाची एक मुलगी पोलीस स्टेशनला आली. त्यावेळी तिने सांगितलं की मॅट्रिमोनियल साईडवरून त्याची एका आदित्य विनोद चौबे या व्यक्तीशी ओळख झाली आणि त्या व्यक्तीनं लग्नाचं आमिष दाखवून त्यांच्यामध्ये मैत्री होऊन लग्नाचं परत आमिष दाखवलं आणि तिला जबरदस्ती तिच्यावर वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये नेऊन तिने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
आणि त्यानंतर त्यानं लग्नाचं जे आमिष दाखवलं होतं ते टाळाटाळ केली आणि तिला नकार दिला. त्यामुळं आमच्याकडं 376 प्रमाणे गुन्हा अरेस्ट नंबर 125/220 कलम 376 हे प्रमाणे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. त्यामध्ये आम्ही आरोपी आदित्य विनोद चौबे याला अटक केलेली आहे आणि त्याला 4 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड आता सध्या मिळालेली आहे. आणि या गुन्ह्याचा तपास आमच्याकडील महिला पोलीस उपनिरीक्षक प्राची तोडकर या करत आहेत. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. पीएमपीएलच्या वतीने 8 मार्चला महिला दिनानिमित्त महिलांसाठी पीएमटी बस मोफत प्रवास. राष्ट्रीय अस्मिता जागृती प्रसार मंचाचे वैभव आमले यांनी मुख्यमंत्री तसेच शालेय मंत्री यांच्या नावे राष्ट्रीय प्रतीक दिनदर्शिकाचे अवमान थांबवावे असे निवेदन दिले. स्थायी समिती सभापती संतोष लोंढे यांची बिनविरोध निवड. आणि पूर्व वैमनस्यातून तरुणावर तलवारीने वार, काही तासात आरोपींना अटक. याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. आपण भेटूया पुढच्या बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.